महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने व वरुण सरदेसाई साहेब युवासेना सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात येत्या रविवारी युती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती पार पडणार आहेत. या सोलापुरात प्रथमच युती सेनेची स्थापना करण्यात येत आहे. याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर युवा सेनेच्या माध्यमातून युवकांचं संघटनाचं जाळं निर्माण झालेलं आहे आणि या माध्यमातून युवकांचे शिक्षणाचे असतील, रोजगाराचे असतील, आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी युवा सेना पक्षप्रमुख आणि यांच्या नेतृत्वाखाली अग्रेसर असलेलं चित्र आपल्यास पाहायला मिळत आहे. या धर्तीवर युतींना देखील एक व्यासपीठ मिळावं, युतींचे देखील प्रश्न सोडवण्यासाठी युतींचं देखील एक संघटनाचं जाळं महाराष्ट्रावर असावं या हेतूने संबंध महाराष्ट्रात युती सेनेची स्थापना झालेली आहे. अनेक ठिकाणी मुलाखती झालेली आहे, जिल्ह्याची कार्यकारिणी त्या ठिकाणी निवडी झालेली आहे. त्याच धर्तीवर सोलापुरात देखील प्रथमच युती सेनेची स्थापना होणार आहे आणि त्या अनुषंगाने येत्या रविवारी या युती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी युवा सेनेचे सचिव दुर्गाताई शिंदे महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा सहसचिव विपुलजी पिंगळे साहेब, त्याचबरोबर युती सेनेच्या सहसचिव अश्विनी पवार व त्याचबरोबर दुसरे सहसचिव शर्मिलाताई येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या रविवारी या मुलाखती पार पडणार आहेत. मुलाखती प्रथम ग्रामीण भागातील पंढरपूर विश्रामगृह येथे, ग्रामीण तालुक्यातील मग त्या ठिकाणी माळशिरस आहे, सांगोला आहे, माडा आहे, करमाडा आहे आणि मंगळवेढा या तालुक्यातील देखील युती सेनेच्या मुलाखती प्रथम पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 वाजता पार पडणार आहेत. तदनंतर सायंकाळी 4 वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी शहर मध्य, शहर उत्तर, शहर दक्षिण, त्याचबरोबर अक्कलकोट ग्रामीणच्या मुलाखती युतींच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती पार पडणार आहेत. तर या माध्यमातून युतींना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे. मी या माध्यमातून एवढं आवाहन करतो की जास्तीत जास्त युतींनी आपला या मुलाखती दरम्यान आपला सहभाग नोंदवावा आणि आपल्या येताना आपल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा व छायाचित्र सोबत आणावं आणि आपण या ठिकाणी मुलाखतीला उपस्थित राहावे असे मी या ठिकाणी आवाहन करतो.